सिंधुदुर्ग जिल्ह्यात जसा जसा पाऊस कमी होऊ लागला आहे तसतसे सृष्टीतील सरपटणारे जीव हे ऊन, अन्न आणि शारीरिक उन्नतीसाठी बाहेर पडू लागले आहेत. नुकतीच मुणगी येथील अस्सल नागाच्या वावराची घटना ताजी असतानाच मालवण तालुक्यातील मसुरे येथे 5.5 फुटी सर्पाचे दर्शन झाले आहे. सर्पमित्राला प्राचारण करून त्या महाकाय सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पाहूया सविस्तर. तुमचे कोकणातील घर आजच बुक करा. श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन, वड्याचा पाट शांताई गृह संकुलन प्रकल्पमधील 8 बंगलो, टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन 5 गुंठे आणि 2.5 गुंठे बिनशेती प्लॉट, 1250 स्क्वेअर फूटचा बंगला, कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट, स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन, बँकेकडून कर्जाची सोय, 24 तास पाण्याची सोय, शेती प्लॉट उपलब्ध. सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी. संपर्क श्रीकृष्ण पाटकर 94036644159 किंवा 94054047. आमचा पत्ता वड्याचा पाट मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. तुमचे कोकणातील घर आजच बुक करा. पावसाळा जसजसा संपू लागलाय तसतसे सरपटणाऱ्या प्राण्यांचा जमिनीवरील वावर कोकणामध्ये वाढू लागला आहे. कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील प्रमोद परुळेकर यांनी बुधवारी सुमारे 5.5 फूट लांबीच्या सर्पास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. येथील रमेश बेलवलकर यांच्या घराच्या अंगणात सर्प दिसून आल्यानंतर त्वरित सर्पमित्र परुळेकर यांना पाचारण करण्यात आले. सदर सर्पास सुरक्षितरित्या पकडून परुळेकर यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. नागरी वस्तीत सर्प दिसून आल्यास त्याला न मारता सर्पमित्रात बोलवण्याचे आवाहन यावेळी सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी केले आहे. प्राजक्ता पेडणेकर, आपली सिंधुनगरी न्यूज, मसुरे.